मी प्राध्यापक कृष्णकुमार गावण आपणा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। या मुहूर्तावर आणखी मी सर्वप्रथम सॅल्यूट करतो माझे ह्या यूट्यूब क्षेत्रातील गुरु श्री विवेक म्हेत्रे आणि त्यांची अर्धांगिनी वैशाली म्हेत्रे, जिनी अपार मेहनत घेऊन आजपर्यंत जे जवळजवळ 30 ते 35 व्हिडिओजची निर्मिती मी करू शकलो ते विवेक आणि वैशालीमुळे। याशिवाय माझ्या या 35 व्हिडिओजमध्ये ज्या कलाकारांनी सहभाग किंवा भाग घेतला, पार्टिसिपेट केलं, ज्यांचा मोठा सहभाग आहे, असे गायक कलाकार, वादक कलाकार आणि निवेदक यांचेही मी या दिवाळीच्या निमित्ताने त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांचे हार्दिक आभार मानतो। आत्तापर्यंत जे मी व्हिडिओ सादर केले आहेत त्याच्यामध्ये अनेक संगीतकार म्हणजे शंकर जयकिशन, वसंत देसाई, हेमंत कुमार, अनिल मोहिले, दत्ता डावजेकर यांना संगीतमय आदरांजली वाहण्यात आली। शिवाय क्रीडा क्षेत्रातील सचिन तेंडुलकर, अजित वाडेकर यांच्या कारकिर्दीचा आढावा घेतला। तसंच साहित्य क्षेत्रातील आचार्य अत्रे, पी सावळाराम, शांता शेळके यांच्याही कारकिर्दीचा आढावा घेण्यात आला। तर आज दिवाळीच्या निमित्ताने मी कृतज्ञता व्यक्त करण्याकरता आणि शुभेच्छा देण्याकरता साहित्य कला या क्षेत्रातील एका व्यक्तिमत्वाला पाचारण केलं आहे की ज्या व्यक्तिमत्वाला तुम्ही अनेक वर्ष म्हणजे 2000 पासून TV वरती सतत पाहिलेलं आहे। हे व्यक्तिमत्व आहे दीपाली केळकर, वृत्त निवेदिका म्हणून सह्याद्री चॅनलवर अनेक वेळा तुम्ही पाहिलं असेल दीपालीला। दीपाली केळकर ह्या केवळ निवेदिकाच नाहीत तर त्यांनी अनेक कार्यक्रम म्हणजे उदाहरणार्थ गुरुवंदना, हास्य संजीवनी, शब्दांच्या गावा जावे असे अनेक कार्यक्रम त्या सादर करतात। भारतातच नव्हे परदेशामध्ये 500 वरती कार्यक्रम आत्तापर्यंत त्यांनी सादर केलेले आहेत। तर आज दीपाली केळकर आपल्याला दिवाळीच्या शुभेच्छा देणार आहेत आणि त्यांना सुरांची साथ देणार आहे पार्श्वगायिका पल्लवी केळकर। तिचंही योगदान पार्श्वगायन क्षेत्रामध्ये फार मोठं आहे, अनेक 10 भाषांमध्ये ती गाणी म्हटलेली आहेत, 2000 हून अधिक कार्यक्रम केलेली आहेत। तर आता मी सादर करत आहे एक संगीतमय दीपावली शुभेच्छा करता एक खास कार्यक्रम, सादर करत्या दीपाली केळकर आणि पल्लवी केळकर। नमस्कार मंडळी, अविस्मरणीय या यूट्यूब चॅनेलच्या वतीनं मी दीपाली केळकर सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देते। ही दिवाळी सर्वांना आरोग्यदायी आणि मानसिक शांततेची जाओ या सदिच्छा। म्हणजे अविवेकाकडून विवेकाकडे, अविचाराकडून विचाराकडे, दुःखाकडून सुखाकडे, वाईटाकडून चांगल्याकडे, अंधाराकडून प्रकाशाकडे, नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे घेऊन जाणारे अशी ही दिवाळी, हा दीपोत्सव। हा दीपोत्सव म्हणजे केवळ एक सण नाही बरं का, तर हे सणांचं संमेलन आहे। धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा, भाऊबीज अशा सगळ्या सणांचं संमेलन म्हणजे दिवाळी। दिवाळीमध्ये जसं सणांचं संमेलन असतं ना, तसंच चिवडा, लाडू, करंजी, चकली, शंकरपाळे, शेव, चिरोटे, गडबोळी अशा सगळ्या पदार्थांचं सुद्धा संमेलन असतं। आता दिवाळीमध्ये आपण आकाश कंदील लावतो, का बरं लावतो? खूप छान माहिती वाचनात आली। आकाशस्थ म्हणजे देवाघरी गेलेल्या आपल्या आप्तांचं स्मरण करण्यासाठी, त्यांना दिवाळीच्या आनंदात सामील करून घेण्यासाठी आकाश कंदील लावला जातो। किती सुंदर कल्पना आहे, किती सुंदर भावना आहे। आता दिवाळी म्हणजे खऱ्या अर्थानं दिव्यांचा उत्सव, हा दीपोत्सव। हा दिवा म्हणजे प्रतीक आहे। खरं तर हा दिवा आपल्याला खूप काही सांगत असतो। म्हणजे केवळ स्वतःसाठी जगू नका, मी माझं मला माझं कुटुंब ह्याच्या पलीकडे जाऊन इतरांसाठी जगा, इतरांच्या आयुष्यामध्ये आनंदाचे दीप उजळवा हे सांगणारा हा दिवा आहे। आता दिवाळी सणातील अविभाज्य भाग म्हणजे रांगोळी। रांगोळी कधीतरी पुसली जाणार आहे हे माहीत असून सुद्धा आपण सुंदर, सुबक, रेखीव अशी रांगोळी काढतो। त्याचप्रमाणे आपलं आयुष्य सुद्धा कधीतरी संपणार आहे, ते सुंदर करूया, रेखीव करूया, सुबक करूया। रांगोळीमध्ये जसे आपण मोहक रंग भरतो तसे आयुष्यामध्ये सुद्धा मोहक रंग भरूया। मग ते मोहक रंग दिवाळी अंकांचे असतील, दिवाळी अंकांच्या वाचनाचे असतील,
किंवा आप्तांशी सुसंवादाचे असतील, संगीताचे असतील, असे अनेक मोहक रंग आपल्या आयुष्यात भरूया. रांगोळी काढताना जशी एकाग्रता असते तशी एकाग्रता प्रत्येक कामामध्ये ठेवूया आणि रांगोळीमध्ये जसा समतोल असतो तसा आयुष्यात सुद्धा समतोल राखूया हे सांगणारी ही रांगोळी. दिवाळी म्हणजे खरं तर सणांची राणी आहे, सम्राज्ञी आहे. सणांची सम्राज्ञी म्हणजे ही दिवाळी. आणि या दीपोत्सवानिमित्त शब्द सुरांची सुरेख अशी रांगोळी आपल्या पुढे रेखाटणार आहे माझी मैत्रीण आणि सुप्रसिद्ध गायिका पल्लवी केळकर. ऐकूया. हास्याची विलसे ओठी
माझी अंधाराचा होतसे विनाश मनाची अंधाराचा होतसे विनाश पहाटली आशा नगरी डुले पताका गोपुरी पहाटली आशा नगरी डुले पताका गोपुरी निजे तुनी जागा झाला निजे तुनी जागा झाला रावळी रमेशो मनाची अंधाराचा होतसे विनाश मनाची अंधाराचा होतसे विनाश नवलवर्तने गे माये नवलवर्तने गे माये उजळला प्रकाश मनाची होतसी विनाश मनाची अंधाराचा होतसी विनाश तब का मध्य इथे देवती निराजनाचा वाती दिव्या दिव्यांची ज्योत सांगते तुझी नी माझी प्रीती तुझी नी माझी प्रीती दिव्या दिव्यांची ज्योत सांगते तुझी नी माझी प्रीती तुझी नी माझी प्रीती समयी संगे आज उजळला या नयनाच्या वाती या नयनाच्या आकाशातील नक्षत्रांच्या लक्ष लाविला ज्योती लक्ष लाविला ज्योती सुवासिनी मी वाट पाहते घेऊन पूजा हाती दिव्या दिव्यांची ज्योत सांगते तुझी नी माझी प्रीती तुझी नी माझी प्रीती दिव्या दिव्यांची ज्योत सांगते तुझी नी माझी प्रीती तुझी नी माझी प्रीती तुझ्यासाठी देवा पुढती तब कस जविले राया तब कस जविले राया पाट चंदनी समोर तुझीच होई छाया तुझीच होई छाया तुझ्या पूजनी सार्थ वाटती युगा युगांची नाती दिव्या दिव्यांची ज्योत सांगते तुझी नी माझी प्रीती तुझी नी माझी प्रीती दिव्या दिव्यांची ज्योत सांगते तुझी नी माझी प्रीती तुझी नी माझी प्रीती मला खात्री आहे की दीपावलीच्या शुभेच्छांनी आपली दिवाळी नक्कीच उजळून निघाली असेल आणि पल्लवी केळकर यांच्या सात सुरांनी नक्कीच आपल्या सभोवतालचं वातावरण पल्लवीत झालं असेल. मला खात्री आहे की हा कार्यक्रम आपल्याला आवडला असेल, आपण त्याला उत्तम प्रतिसाद द्याल. असेच अनेक कार्यक्रम मी सादर करणार आहे, त्याकरता जुन्या आठवणींना उजाळा देण्याकरता आणि साहित्य कला आणि संस्कृती यांच्या आधारित अनेक कार्यक्रम मी सादर करणार आहे, तर त्याकरता माझ्या अविस्मरणीय यूट्यूब चॅनलला आपण लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.